माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जयाप्रदा यांच्याविरुद्ध रामपूरच्या MP MLA न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत. जयाप्रदा यांना फरार घोषित करत त्यांना अटक करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसंच केमरी भागातील एका गावात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. या दोन्ही प्रकरणाची MP MLA न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 7 वेळा अजामीनपात्र वॉरंट जारी करून सुद्धा जयाप्रदा न्यायालयात हजर झाल्या नाहीत, त्यामुळे त्यांना न्यायालयाने फरार घोषित केलं असून अटक करण्याचे आदेश दिले आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.